ओम नमः शिवाय। मित्रांनो, 27 एप्रिल मंगळवार रोजी चैत्र पौर्णिमा आलेली आहे। तसे तर पौर्णिमा हे व्रत प्रत्येक महिन्याला येतं, पण चैत्र पौर्णिमेचं स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की या दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्तींसाठी आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी चंद्रदेवांची आराधना केली जाते। पुराणानुसार जो व्यक्ती चंद्रदेवांची मनापासून श्रद्धा भक्तीने पूजा अर्चना करतो त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते। या दिवशी विशेष लाभाची प्राप्ती मिळवण्यासाठी आपल्याला एका मंत्राचा जाप करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व कष्ट सर्व दुःख दूर होतील। मंत्र पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, असं म्हणतात की चैत्र पौर्णिमेलाच श्री कृष्णांनी रासलीला केली होती। सर्व गोपिकांसोबत कृष्णदेवांनी रात्रभर नृत्य केले होते। शास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेला श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला चंद्रदेवांचा देखील विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। मित्रांनो, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणाहून आपल्याला चंद्र दिसेल अशा मोकळ्या जागी जायचे आहे। जर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर तुम्ही बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊ शकता किंवा कुठल्याही मोकळ्या जागेत जिथून तुम्हाला चंद्राचे दर्शन होईल अशा ठिकाणी आपल्याला जायचे आहे। मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करायचे आहे। त्याचबरोबर या पाण्यात थोडीशी साखर आणि तांदळाचे काही दाणे टाकायचे आहेत आणि या दूध मिश्रित पाण्याने आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचे आहे। अर्घ्य दिल्यानंतर चंद्रदेवांकडे पाहून आपल्याला एका मंत्राचा जाप करायचा आहे। मंत्र आहे, ओम श्री चंद्राय नमो नमः। ओम श्री चंद्राय नमो नमः। ओम श्री चंद्राय नमो नमः। मित्रांनो, अशा प्रकारे 3 वेळा चंद्राकडे पाहून आपल्याला या मंत्राचे उच्चारण करायचे आहे, या मंत्राचा जाप करायचा आहे। यामुळे जर तुमच्यावर कितीही मोठे कर्ज असेल, जर तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक अडचणी असतील तर त्या नष्ट होतील, तुम्हाला अनेक मार्गांनी घरामध्ये पैसा येऊ लागेल। तर मित्रांनो, चैत्र पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।